उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यालयावर आयकर विभागाने कालपासून छापेमारी सुरू केली आहे. आजचा या ठिकाणच्या कार्यवाहीचा आता दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाचे छापे आज सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहेत. आपण आहोत मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरामध्ये. इथे आयनॉक्सच्या बाजूला असलेली ही निर्मल भवन इमारत आहे. या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं कार्यालय आहे, ज्या कंपनीमध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार हा संचालक असल्याचं सांगितलं जातं. आणि या पार्थ पवारांच्या कार्यालयावर सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स विभागाची ही छापेमारी सुरू आहे. काल दिवसभर इन्कम टॅक्स विभागाने या ठिकाणी छापे टाकले होते आणि आज सलग दुसऱ्या दिवशी पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आय टी विभागाचे अधिकारी पोहोचलेले आहेत. त्यांनी कालच काही कागदपत्रं ताब्यात घेतली होती. आज पुन्हा एकदा इतर बाबींचा शोध जे आहे ते आय टी विभाग करत आहे. त्याचबरोबर अजित पवारांचे इतर जे नातेवाईक आहेत त्यांच्या मालमत्तांवर सुद्धा हे छापे सुरू आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत. आता या सगळ्या छापेमारीमधून काय समोर येतं ते सुद्धा पाहावं लागणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचबरोबर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी सुद्धा राजकीय दृष्टिकोनातून हे सगळे आय टी विभागाचे छापे सुरू असल्याचा दावा केलेला आहे आणि त्यामुळे यावरून राजकारणही तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे